कारण अशा पद्धतीनं तुम्हाला मला महाराष्ट्राला पुढे देणार नाही, हे आपल्याला परवडणार नाही। मी सहज विचार करत होतो भाऊसाहेब आपले सुरेशराव बोलत असताना कि बाबा इथं सहकारी साखर कारखान्याची काय अवस्था, केरळचं तिथं जाऊ आठवण झालं सहकारी साखर कारखान्याचं। त्यातल्या त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारखाना मला चालला, त्या तुळजापूरच्या कारखान्याचं काय वाटवण झालं ते तुम्ही बघितलं, आता ते चालवायला घेतले म्हणे त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा बरोबर घ्यावी लागणार आहे। तुम्हालाही 265 वरायटी सोडावी लागेल, 86 032 12 12 1 8005 6 1 अशा प्रकारच्या वरायटी लावाव्या लागतील। मगाशी सुरेशराव म्हणले तशी रिचोळी जास्त असते तर साखर जास्त निघेल, साखर जास्त निघाली तर भाव चांगला त्या ठिकाणी मिळेल, हे गणित आहे, हे काही जादूची काठी नाहीये। पारदर्शक कारभार हा राहिला पाहिजे, आर्थिक शिस्त असली पाहिजे। ही चेअरमन का म्हणून त्या जाऊन साधी, ही लांबचा म्हणून त्या जाऊन नंतर असंही चालत नाही। सुरेशरावांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की मला पण त्यांनी सांगितलं होतं की दादा आमचा भाऊसाहेब बिराजदार कारखान्याच्या आमची भाऊतीच्या भागाचा उष्णवेळीमध्ये जात नाही। मी त्याच्या कोलामध्ये गेलो, त्याच्यामध्ये काय झालं, बाकीच्या ठिकाणी कारखान्यामध्ये 1 किलोमीटरचा ऊस आणला तर त्याला 1 किलोमीटरची वाहतूक लावली जात नाही, 10 किलोमीटरची लावली जाते। 11 किलोमीटर पासून 20 किलोमीटरचा आणला तर त्याला वाहतूक 20 किलोमीटरची दिली जाते। आपल्या इथं जरा गेल्या वर्षी चूक झाली आणि 1 किलोमीटर 2 किलोमीटर त्याला तेवढीच वाहतूक, त्याच्यामुळे जवळ पुढे जायलाच तयार होईना। आता मात्र बघायला तेवढं सर त्याच्यात हा जो प्रश्न सुरेशराव निर्माण झालेला होता तो कमी व्हायला मदत होईल। त्याच्यात आपण सुरुवात 15 तारखेपासून कारखाने सुरू होत आहे, त्याच्यात काही अडचण आली तर पुन्हा आपण बसू चर्चेचा मार्ग काढू। पण मागच्या वेळेस तुमचा उसाच्या बद्दल जी तुमची नाराजी होती ती नाराजी 100% मी दूर करून देईल। हा एक शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना देतो। मी बघितलं इथल्या कारखान्यांचे दर काय, जिल्ह्यातले 2000 2019 2021 2022 2023 मित्रांनो ह्याच्यात तर काही होणार नाही, याचं तर 1800च कारखान्या असल्याच्या कारखान्यात कशाला मुद्दे आणताय। तुमचा मुद्दे तुम्ही कुठं घालायचा तुमचा अधिकार आहे। आता आपण बहुतेक सहकारी साखर कारखाना याचा 2350 रुपये त्या ठिकाणी पेमेंट केलेलं आहे। आज मी तुम्हाला सांगतो दिवाळीपूर्वी मी त्या मॅनेजमेंटला सांगेन आणि 1500 रुपये तुमच्या अकाउंटला देण्याचं काम त्या ठिकाणी करेल। अशा पद्धतीनं 2500 रुपये भाव मित्रांनो आता तिंजरी नाही कोजन नाही तेव्हा आमचा भाव आहे। उद्या तिंजरी व्यवस्थितपणे चालायला लागली, कोजन व्यवस्थितपणे चालायला लागलं आणि तुम्ही चांगला परिपक्व झालेला होती। तुम्ही जरा आमच्याकडे पोचिशन करताय, तिथं आमच्याकडे कोर्जन आहे डिक्लरी पॉवरपासून सगळ्या आकृती तिथं केलेल्या आहेत, गर्दमुक्त कारखाने झालेले। आता आमच्या तिरुतील कारखाना हे सगळं करण्याच्या करता जवळपास 350 कोटी रुपये कर्ज काढावं लागतं आणि ते कर्ज काही तुमच्यावर नाही, त्याच्या कंपनीने चालवायला घेतलं त्यांच्या डॉक्टरवर, त्याच्यावर तुम्ही काळजी करण्याचं काही कारण नाही। तुम्हाला व्यवस्थितपणे भाव देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही बारकाईनं त्या ठिकाणी लक्ष देऊ। तुम्ही त्या संदर्भामध्ये व्यवस्थितपणे अर्ली व्हरायटीचा ऊस लावण्याचा प्रयत्न करा। पाऊसकाळ चांगला झालेला आहे, धरणं भरलेली आहेत, तलाव भरलेले आहेत, मुळाला ऊसाच्या मुळाला पाणी देण्याचं काम करा, ठिबक ऊसचा वापर करा, ऊसाकडे जरा लक्ष द्या, रद्दा ऊस त्या ठिकाणी असला पाहिजे। इकडं काय झालं, दिल्लीत काय झालं, मुंबईत काय झालं, तिकडे काय झालं, तिकडे काय व्हायचं ती उद्या पहिला आपल्या राहतातलं बघा आणि मग दुनियाची गप्पा हाणायला शिका। त्याच्यामुळे अशा प्रकारे स्वतःच्या व्यवसायाकडे लक्ष द्या, तुमच्याही भागामध्ये आर्थिक सुभद्रता यायला वेळ लागणार नाही। तुमच्याही मुलामुलींना दर्जेदार शिक्षण ह्याच्यातनं आपण देऊ शकू, त्यांचेही लग्न कार्य आपण चांगल्या पद्धतीनं करू शकू, तुमच्या इथं घरदारच चांगली नसतील तर त्याच्यातनं पण बदल होतील,
कारण मला मगाशी सुरेश बिराजदार तर लोक दुसऱ्यांचा जास्त भाव देणाऱ्यांचा विचार करतील. उद्या भाऊसाहेब बिराजदार कारखान्याने पण कमी भाव दिला तर तुम्ही काही ऊस घातला पाहिजे असं नाही. मी स्पष्टपणे जाहीरपणे सांगतो, ज्यांचा भाव चांगला असेल, ज्यांचा काटा व्यवस्थित असेल, ज्यांच्याकडे ऊस घातल्यानंतर पेमेंट खाते असेल, अशाच ठिकाणी ऊस तुम्ही घाला. काही कुणाला घाबरण्याचं काही कारण नाही. त्याबद्दल तुम्ही अतिशय निश्चिंत राहावं अशा प्रकारची विनंती देखील मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त साधून या निमित्तानं करतो. मित्रांनो, अनेक वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी या सरकारच्या चालल्यात. अलीकडचं ताजं उदाहरण देतो. गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही 17 तारखेला मी माजलगावला हे मुक्ती संग्राम मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या संदर्भातलं ध्वजवंदन मी प्रकाश सोळंके पदार्थ विक्रम तो होता का तू नव्हता सुरेशराव नव्हते पण बाकीचे आम्ही होतो. आणि ते 17 सप्टेंबरला आपला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमाला मी मराठवाड्यामध्ये आलेलो होतो. मराठवाड्याचा मुक्ती संग्राम हा इथल्या जनतेचा निश्चितपणे धैर्य शौर्य संघर्ष आणि त्यागाचा गौरवशाली इतिहास आहे. माझा ज्या वडीलदारांनी सत्कार केला त्यांनाही विचारा, त्याच्याबद्दल आपल्याला अभिमान आहे. त्याच्याबद्दल आज देखील त्या ठिकाणी उत्साहामध्ये जल्लोषामध्ये विविध उपक्रमांनी आपण सगळ्यांनी साजरण्याची गरज होती. सतीश आणि विक्रा तुम्हाला आठवत असेल मी अर्थसंकल्प सादर करत असताना या कामाच्या करता 75 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती. 75 वर्ष होत आहे तर ते आपण पोटावी साजरा करत असताना ते पैशाशिवाय होऊ शकत नाही. कधी सोंग करताय तर पैशाचं सोंग करता येत नाही. म्हणून आपण त्या पद्धतीने 75 कोटी रुपयाची तरतूद केली. मात्र मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्रामाचं अमृत महोत्सव वर्ष साजरा करण्याच्या संदर्भात या राज्यातल्या एकनाथराव शिंदे सरकारनी बेफिकिरी दाखवली. सकाळी 7 जून छेदवंदन करून हैदराबादला निघून गेले. काय ते हैदराबादला गटोडे आपल्या महाराष्ट्रामध्ये का नाही केलं ते त्यांच्या करतील. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करण्याच्या करता आम्ही महाविकास आघाडीमध्ये एक मंत्री मंडळाची उपसमिती केली होती. सुभाष देसाई होते, धनंजय मुंडे होते, वेगवेगळे पालकमंत्री आज जिल्ह्याचे होते, अशोक चव्हाण होते, सगळे त्याच्यामध्ये टाकलेले होते. ही समिती त्यांनी बरखास्त केली. अजूनपर्यंत नवीन समिती नेमली अवमान करणारी एक संतापजनक बाब आहे. त्याची पण नोंद आपण घेतली पाहिजे. त्याचा यांची सत्ता कळते, कुणाला कुठे घेऊन जायचं ते कळत. कसा फोडाफोडी करायचा बोलण्यासारखे आहे. परंतु मी आपला सगळ्या आता नवीन उभारणीचं काम तिथं सुरू होत आहे. काही गोष्टी मी आमच्या नगरपालिका नगर पंचायत महाराष्ट्राच्या निवड जे काही आता महाराष्ट्रात घडलंय त्याच्याबद्दल महाराष्ट्राची बदनामी झाली. दिल्लीमध्ये आम्ही अधिवेशनाच्या करता गेलेलो होतो तेव्हाही असं जिल्हा परिषदेमध्ये तसं होईल, नगरपालिकेत तसं होईल आणि त्याच्यातून कारभाराचा खेळ खंडोबा होईल, विकासाचा खेळ. आमदारांच्या मध्ये कशा पद्धतीची काय बोलतात, काय आमदार तर रिवॉल्व्हर गोळ्यावर जातात. अरे शाळे तुम्हाला तो अधिकार दिलाय काय? काही काही जरा वेगवेगळ्या प्रकारची भाषा वापरतात, दहशत निर्माण करतात. हे छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रात आपण चालवून घेणार का? आग्राची नम्रतेची कळ जास्त वेगळी पण येणाऱ्या आमच्या ग्राहकाशी योग्य पद्धतीने वागलं पाहिजे. तुम्हाला आता सगळ्यांना या हेड ऑफिसला दिलेले आपले 7 शाखा आहेत. तिथं प्रत्येक ठिकाणी काय माणसाचे अडचण ते अडचण सोडवण्याच्या करता आपुलकीनं जिव्हाळ्यांनी सगळेच प्रश्न सोडवता येतात हा दावा माझा पण नाही. आलेल्या प्रत्येकाला कर्ज मिळेल म्हणणार नाही. कागदपत्रांची पूर्तता असेल तर त्याच्याकडे मदत झाली पाहिजे. त्याला हिरपाटी लावावी. लावसाहेब बिराजदार स्वप्न होत ते स्वप्न तडीस देण्याचं काम
आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी करूया. आग्रहाचे नम्रतेचे कळकळीची विनंती करतो. त्या वंशदिरांदार अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या 22 वाटचालीच्या करा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्यांनी त्याच्यामध्ये याचा वाटा उचललेला आहे त्या सर्वांचं स्मरण करतो, त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय जय महाराज. सन्मान्य आमदार राजीव दादा पवार साहेब यांनी उपस्थितांना संबोधित केल्यानंतर सभा संकेतानुसार कार्यक्रमाचा शेवट आभार प्रवचनाने होतोय. मी सुनीलजी माने यांना विनंती करते त्यांनी आभार व्यक्त केले. अजित दादा पवार यांचे मी आभार मानतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीशराव चव्हाण, विक्रमराव काळे, राहुल मोठे, गोरे साहेब, सुरेश बिराजदार, वसंतराव डागे, रमेश कारकर, सरगर, संजय निंबाळकर, संजय दुधवाकर, व्हीपी पाटील, अस्मेश मोरे या सर्वांचे आभार मानतो. तो कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आपल्या कार्यक्रमांना ज्या कार्यकर्त्यांना भेटायचे त्यांना तिथं सांगून तिथं आवडतो.